प्रचाराचा शेवटचा दिवस पूर्ण बहुमताने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येत आहे आणि प्रचंड मोठा विजय हा महाराष्ट्रात आम्हाला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे. गरीब कल्याणाचा, मध्यमवर्गीय कल्याणाचा, शेतकऱ्याच्या कल्याणाचा, घरगुती वीज बिल 30% कमी करण्याचा, लाडक्या बहिणीचा, सर्व आम्ही जे 25 अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्ही काम करणार आहोत राज्य सरकार म्हणून. आता आमचा जाहीरनामा जनतेला पटला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा आता धुळकाट पडलेला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा कोणी मान्य करत नाही आहे. काँग्रेस खोटं बोलतं हे लोकांना कळलं आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 160+ जागा येणार, आमचं बहुमताचं सरकार येणार. 100% 160 वर, मी तर म्हणजे 165 वर जागा येतील आणि 100% महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूत सरकार येईल. काही अपक्ष आहे ज्या मतदारसंघात असे अंदाज आहे की ते निवडण्याची शक्यता, ते देखील तुमच्या संपर्कात आहे? नाही, आमच्या संपर्कात आज नाही आहे. पण अपक्ष निवडून आल्यावर साधारण जे सरकार येतं, सरकारच्या बाजूने त्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता अपक्ष लोक राहतात. आज सगळ्या वृत्तपत्रामध्ये दोन्ही बाजूच्या जाहिराती आहे, एक दुसऱ्याचे मनोधोनी काढण्याच्या जाहिराती आहे. आमची जाहिराती खरी आहे. महाविकास आघाडीची जाहिराती पुन्हा एकदा खोटारडेपणा आहे. त्यांना माहिती आहे की आता जाहिरातीशिवाय काही मार्ग नाही. ग्राउंड घसरलेला आहे. आपसातल्या वादामुळं, महाविकास आघाडीच्या आपसातल्या असमन्वयामुळं महाविकास आघाडी ही लोकसभेचा जो त्यांचा परफॉर्मन्स होता तो करू शकला नाही आणि त्यांच्या ओढाताणीमुळं महाराष्ट्रामध्ये ते आमच्या बरोबर येऊ शकत नाही. प्रचंड ओढताण ही महाविकास आघाडीमध्ये आहे. काँग्रेस के नेताओं का प्रियंका गांधी, राहुल गांधी, खड़गे जी का कहना है कि महायुति भाजपा बांटने का काम करती है, वो मोहब्बत की दुकान चलाते हैं. देखिए, कांग्रेस पार्टी ने लोकसभा में झूठ कहकर जो वोट लिए, झूठों का बाजार किया, उस वजह से जनता को विश्वास नहीं है. 4 महीने ही में ही जनता ने कांग्रेस को छोड़ दिया. हरियाणा में जिस प्रकार से कांग्रेस को छोड़ दिया, जनता ने लथाड़ दिया, यहाँ पर भी महाराष्ट्र में ये हाल है. कांग्रेस का कोई भी मैनिफेस्टो या उनका जो जनता को दिया हुआ जाहिरनामा है, जनता तैयार नहीं है कांग्रेस के लिए. अभी महायुति की तरफ जनता का रुझान है और मुझे विश्वास है पूरे बहुमत के साथ महायुति सरकार में. शरद पवार म्हणतात सगळ्यांच्या नादी लागा पण माझ्या नादी लागू नका, असं ते या वयात सुद्धा म्हणतात. कसं पाहतात? त्यांच्या नादी कोण लागला आहे? त्यांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत. त्यामुळे आम्ही काही त्यांच्या नादी लागत नाही. खरं तर आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरज नाही. आमच्याकडे मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं एवढं काम आहे की आम्ही जनतेला आमच्या कामाने मतं घेऊ शकतो. आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचं नाही, त्यांच्याकडे बघायची नाही, त्यांच्याकडे पाहायची नाही. त्यांचं काम त्यांनी करावं, आमचं काम आम्ही करतो. त्यांच्याकडे काहीच नाही आहे तर जनता मत कशी देतील? आमच्याकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी आहेत. आमच्याकडे मोदी सरकारचं काम आहे, महाराष्ट्र सरकारचं काम आहे, जनता आम्हाला साथ देते. ज्यांचे हात स्वच्छ आहे त्यांना युतीची भीती नाही, असं शरद पवार. त्यांना आता काय वारंवार हे करावं लागतं? तुम्ही सांगा ना. पवार साहेबांना माझी विनंती आहे, ईडी सीबीआयचा आता खूप रडगडण झाला आहे, त्यात वारंवार तुम्हाला मतं भेटू शकत नाही. तुम्ही काय करणार जनतेकरता? तुमच्यावर काय विश्वास नाही आता? जनतेचा विश्वास का सुटला? कारण तुम्ही 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला. आता जनतेला कळलं की लोकसभेत आम्ही चूक केली आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मत न दिल्यामुळं काही चुका झाल्या आहेत. त्या जनतेनं आपल्या दुरुस्त, जनता त्यांना आता लाथाडते आहे. जनता पुन्हा मोदींच्या आणि आमच्या सरकारच्या बाजूने उभी होते आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता या भानगडीत राहू नये. पवार साहेबांनी विकासाबद्दल बोलावं. मतदारसंघामध्ये तुमच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद जो आहे तो मिळतो, काय सांगणार? नाही, मी आधीच सांगितलं होतं आपल्याला की 1.5 लाख परिवाराचे हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप माझी आहे. त्यांचे संबंध आहेत, पारिवारिक संबंध आहे आणि लोक उत्साहाने, कुणालाही सांगावं लागत नाही. मी जेव्हा प्रचाराला निघतो तेव्हा मी एकटाच निघतो घरून. मी घरून काही तापाने यावं लागत नाही. मी एकटाच निघतो माझ्या व्हेकलनी. आणि काल तर मी कामठीमध्ये मोटरसायकलने फिरलो. मी सिम्पली प्रवास करतो आहे, सिम्पली करतो आहे आणि जनता माझ्या मागे उभी होते आहे. त्यांना विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला पुढचे 5 वर्ष आपल्या मतदारसंघाचा विकास करतील आणि व्यक्तिगत रूपाचे, सार्वजनिक रूपाचे धर्म, संस्कृती, संस्कार कार्य आम्ही करू. देव देश धर्माकरता आम्ही काम करू.
आणि आम्ही निश्चितपणे या मतदारसंघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू हे जनतेला माहिती आहे म्हणून जनता उभी आहे. मागा ठाण्यामध्ये शिंदे साहेबांचे उमेदवार प्रकाश सुरू यांच्याकडनं ठाकरे गटाचे उमेदवार आहे त्यांचं आम्हाला समर्थन आहे असं एक पत्र काढून खोट्या पद्धतीने कार्यकर्त्यांना मागा ठाण्याचं काय मला माहिती नाही ते उमेदवार मध्य नागपुरात काल जो प्रकार घडला प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये काही भाजप कार्यकर्ते घोषणा देत शिरण्याचा प्रयत्न केला आपण माहिती घेतली आहे का आणि त्याबद्दल काय सांगा. नाही मला काही माहिती नाही आहे फार तिथली कारण मी प्रवासामध्ये होतो. काल आमचे शिवराजसिंग चौहान जी यांचा प्रवास होता पण मला असं वाटतं की लोकांमध्ये एक भावना आहे ते भाजप कार्यकर्ते वगैरे नाही पण भावना काय आहे की राहुल गांधी यांनी जे जाहीरपणे अमेरिकेत बोलले की या देशाला आता आरक्षणाची गरज उरली नाही SC ST OBCला आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी म्हणतात त्यामुळे राहुल गांधीबद्दल चीड आहे. हरियाणामध्ये सुद्धा लोकांनी त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर बाहेर काढला आहे. राहुल गांधीचं जे स्टेटमेंट आहे की SC ST OBCला आता आरक्षणाची गरज नाही म्हणून जनतेच्या मनात आक्रोश आहे. थँक्यू सर.